सांगलीतील वाहतूक कोंडी फोडण्यासाठी तज्ज्ञ समिती आयुक्त सुनील पवार पोलीस प्रशासनासह लोकप्रतिनिधी नागरिकांची बैठक संपन्न सांगली शहरात प्रामुख्याने प्रमुख बाजारपेठेसह शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यांवर होणारी वाहतूक कोंडीची समस्या सोडवण्यासाठी एक तज्ज्ञ समिती नेमली जाईल त्यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानंतर वाहतुकीचा ठोस आराखडा तयार करून तो अंमलाज आणला जाईल अशी ठाम भूमिका पालिकेचे आयुक्त सुनील पवार यांनी आज मांडली पोलीस प्रशासन वाहतूक शाखा व्यापारी प्रतिनिधी रिक्षाचालक लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या उपस्थितीत पालिकेचं वाहतूक समस्येबाबत बैठक झाली त्यातही ठोस भूमिका मांडण्यात आलेली आहे दरम्यान तत्पूर्वी पुढील आठ दिवसात शहरातील पार्किंग ठिकाणी विकसित केली जातील दिशादर्शक फलक उभारले जातील आणि वाहतूक शाखेच्या मदतीला महापालिका वार्डन दिलं जाईल अशी ग्वाही आयुक्त पवार यांनी बैठकीत दिली या बैठकीस गटनेत्या भारती दिगडे उपायुक्त राहुल रोकडे पोलीस उप अण्णासाहेब जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती प्रारंभी वाहतूक निरीक्षक मुकुंद कुलकर्णी शहर निरीक्षक अभिजित देशमुख यांनी वाहतूक नियोजनाबाबत अनेक बाबी सांगत पार्किंग पट्टे मारून देण्या भरच, पार्किंग ची विकसित करण्याबाबतच्या सूचना केल्या वाहतूक निरीक्षक कुलकर्णी यांनी शहरात वाहतूक शिस्तीसाठी पार्किंग व्यवस्था महत्वाची असल्याचं स्पष्ट केलं यासह दिशादर्शक फलकाची मागणी करण्यात आलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी सांगली